देशभरात येत्या 1 जून पासून एक देश एक रेशन कार्ड योजना लागू करण्यात येणार असून देशातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यात 1 जानेवारी 2020 पासून एक देश एक रेशन कार्ड योजनेची सुरुवात झाली आहे. ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली. जुने रेशन कार्ड ही या योजनेअंतर्गत ग्राह्य करण्यात येईल. एनएफएसए अंतर्गत देशातील कोणत्याही राज्यातून या योजनेमुळे रेशन घेता येऊ शकते. मोदी सरकारची एक देश एक रेशन कार्ड ही महत्वाकांक्षी योजना आहे. संपूर्ण देशातील पीडीएस धारकांना या योजनेच्या माध्यमातून देशातील कोणत्याही भागातील सार्वजनिक वितरण प्रणालीच्या दुकानातून त्यांच्या वाट्याचे रेशन कार्ड मिळेल. याशिवाय पीडीएस लाभार्थ्याची ओळख त्यांच्या आधार कार्ड वरील पीओएस डिव्हाइसच्या माध्यमातून करण्यात येईल. देशभरात 80 कोटीहून जास्त लोक केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत स्वस्त दरात धान्य विकत घेतात. एक देश एक रेशन कार्ड ही योजना त्यांना फायदेशीर ठरणार आहे. 10 अंकाचे कार्ड एक देश एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत असेल. यामध्ये पहिले 2 अंक राज्याचे कोड असतील, त्यापुढील अंक रेशन कार्डाच्या संख्येनुसार असतील आणि पुढील अंक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या ओळखीनुरूप ठरवले जातील. 2 भाषांमध्ये हे रेशन कार्ड बनवता येऊ शकेल. यापैकी एक स्थानिक व दुसरे हिंदी वा इंग्रजी भाषेत असेल. ब्युरो रिपोर्ट, झूमो न्यूज, नवी दिल्ली.